आपल्यापासून मुरगुल कोणाला त्रास न होई। चला शिका गिटार से निळेपट्टी पहिला पुका अमोल पहलवान बुलढाणा लालपट्टी अजिंक्य हिंगोली निळेपट्टी दोघांनी तयार झाला मॅच क्रमांक अकडक मैदान क्रमांक 1 वर विजय राजवाडे आणि सिकंदर से मैदानात चला आ गया सिकंदर कवात तुफान तुफान महाराष्ट्राचं एक वादळी बनलं। सिकंदर शेख मैदान में आ गया। जरा सर्वांनी टाळ्या वाजवा की जरा हो हो बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद। आता सगळे माईक बंद फक्त प्राध्यापक गुंड सर गिरीजी गुंड सर अतिशय सुंदर विश्लेषण डावांचं आणि सर्व मीडियाला घेता आणि नियमांचा उत्कृष्ट विश्लेषण पूर्ण सर लाल पट्टी मध्ये शिका कॅमेरामन सगळे खाली बसा कुस्ती शौकीनांची अदन्य बाळासाहेबजी दोरे सरपंच मनपूर्वक स्वागत आणि 2009 सालचे महाराष्ट्र गीतरी विकी बनकर आपलं स्वागत बोला सर। महाराष्ट्र केसरी माती विभाग दुसरी उपांत्य फेरीची लढत आपल्यापुढे सुरू होते। लाल पट्टी धारण केलेला सिकंदर शेख तर निळ्या पट्टीमध्ये जाणल्या मुक्कामी ज्याला महाराष्ट्र केसरी किती मिळवला बाला रफिक शेख एकेरी पटाची सुंदर पकड आणि काही वसुली आक्रमकता धारण केली आहे पहिल्यापासूनच बाला रफिक शेखनं आपल्या प्रचंड ताकदीचा वजनाचा उंचीचा पुरेपूर फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतोय। ताबा मिळवत सिकंदर शेखने 2 गुणांची वसुली पाठोपाठ भानंदा डाव मारण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी त्या ठिकाणी धोकादायक स्थिती आणि विजय राजवाडे ठाणे शहर लाल पट्टी मध्ये या सोमनाथ जाधव सोलापूर सत्तर किलो माइक कंट्रोल करा उपस्थित कुस्ती शौकीनांसाठी फार मोठी पर्वणी आहे। एका पाठोपाठ एक धक्कादायक निकालाची नोंद होती आहे नवीन महाराष्ट्र केसरी पुणे मुक्कामी मिळणार आहे आणि आता थोड्याच अवधीनंतर गादी विभागाच्या महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीच्या लढती सुरू होतील। हे मंदानाजी दाभेकर त्याचबरोबर भवनाजी भिलारे माझे नगरचे स्वागत सिकंदर शेख गंगावेश विश्वास हरगुले सिकंदर येतोय